नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अद्वैत हा कलासाठी सर्व नोकऱ्यांना परत घरी घेऊन येतो आणि रॉकेटला सुद्धा घेऊन येतो तेव्हा मात्र सरोजचा राग अगदी अनावर होतो रागाने आपल्या रूममध्ये येते आणि स्वतःचा राग ती काढत असते तेवढ्यात रोहिणीसुद्धा ही मागेच येते आणि सरोजला म्हणते की काय गं सरोज वहिनी काय चाललं ही सर्व आणि तू का तिथून निघून आलीस अगं तू तेथे थांबून सर्वांना खडसवायला हवं होतं प्रत्येक वेळेस तू अशी गप्प बसतेस म्हणूनच हे प्रकरण चिघळते म्हणजे हेच बघ की अगं तू नोकऱ्यांना काढून टाकले आणि अद्वैत तर परत त्यांना घेऊन आला म्हणजे इनडिरेक्टली तुझा अपमानच झाल्यासारखा होतो की नाही आणि त्याच वेळी सरोज समोर जे काही अद्वैत त्या नोकऱ्यांना परत घेऊन येतो म्हणजे अंजू आणि रॉकेटला हे सर्व तिच्या डोळ्यासमोर येते आणि आणखीन तिला राग रोहिणी म्हणते की अगं सरोज वाहिणी मी जर तुझ्या जागी असते तर त्या कलाला आणि त्या संगीताला मी घराच्या बाहेरच काढले असते निदान मी त्यांना त्यांची लायकी तरी दाखवली असते तेव्हा लगेच सरोज रागाने म्हणते की रोहिणी हे पग बाद झालं आता ह्या विषयावर मला काहीच बोलायचं नाही तेव्हा रोहिणी म्हणते की हो नकोच बोलू कारण गेल्या काही दिवसामध्ये ती तिचे बाबा तिची बहीण सर्वजण येथे येऊन तंबू ठोकतील बघतच राहा म्हणजे सगळे खरेही चांदेकरांच्या घरामध्ये तेव्हा सरोज म्हणते की हे पग तसं काही होणार नाही तर रोहिणी म्हणते की असंच होणार मी तुला आजच सांगते की अग तू काय होते ते आणि होईल हे सुद्धा सांगते की कारण अग अधिक पाठिंबा आहे त्यांना मग ते शक्य होईलच तेव्हा सरोज म्हणते की हे पग सारखं सारखं तू माझ्या मागे येऊन कान आता बंद कर हे पग देवाने मला बुद्धी सुद्धा दिली आणि डोळे सुद्धा दिले येथे काय घडते ते सर्व काही मला दिसते सारखं सारखं येऊन पिना मारायचे तू आता बंद कर जरा आणि प्लीज आत्ताची आत्ता माझ्या खोलीतून तू निघून जा तेव्हा रोहिणी सुद्धा आवाज चढवते अगं जातेस मी अगं प्रत्येक वेळीस आपलं माणूस समजून मी तुझ्याशी बोलायला येत असते पण तू तर तू मला अशी हकलते त्यामुळे तू तु आता तुझं बघतच राह आणि राग आणि बा, त्यानंतर इकडे कला आणि संगीता ह्या काही भाजी निवडत असतात आणि एकमेकींशी गप्पा सुद्धा करत असतात तर कला म्हणत असते की आई अगं तुम्ही काळजी घेणार असताना तर आम्हाला काळजी करायची करा काही गरज नाही तेवढ्यात रॉकेट काही पिशव्या घेऊन येतो आणि कलाताई हे सामान आणि जे काही उरलेले पैसे असतात तर ते कलाकडे देतात तेव्हा कला खुशन म्हणते की रॉकेट अरे तू इथे कामाला आल्यापासून खूप असं हलकस वाटतं पण मला एक गोष्ट सांग रे तू इथे अचानक असं कसं काय आला तेव्हा संगीता म्हणते की हो अरे हाच प्रश्न मला सुद्धा पडतो म्हणजे हे पग चांदेकरांचे इतके नोकर चाकर असताना तू इथे कसा तेव्हा रॉकेट खुशन म्हणतो की याचे श्रेय जाते दाजिंडा तेव्हा संगीता मुद्दाम कलाकडे बघून हसते आणि परत विचारते की रॉकेट अरे कुणाला रॉकेट मुद्दाम म्हणत असतो की दाजी 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 तेव्हा कलाला सुद्धा स्वतः खरंच अद्वितचा अभिमान वाटतो आणि ती तोऱ्यात बघत असते संगीता मुद्दाम तिला चिडवण्यासाठी विचारत असते की अरे कुणाला कुणाला दाजी म्हणजे अद्वैत राव तर रॉकेट म्हणतो की हो आणि हे पग तायडे तुला आठवते का गणपती मध्ये जेव्हा आपण एकत्र काम करत होतो तेव्हा मी दाजींना म्हटलं होतं की दाजी अहो तुमची इतकी मोठी दुकानं आहे तुमचं इतकं मोठं घर आहे मग मला सुद्धा काहीतरी काम द्या शोधू तेव्हा संगीता म्हणते की हो का अरे रॉकेट तुला काही कमी काम असतात का स्वतःच्या घरी सुद्धा तू काम करतो मिसळीच्या स्टॉलवर सुद्धा तू काम करतो किती काम तू करत असतो मग का तुला कामाची गरज लागली तेव्हा रॉकेट म्हणतो की मावशी तसं नाही जगदंबा भांडार बंद झाले माझ्या हातचे काम गेले आणि मग मी मिसळीच्या स्टॉलवरच आणि आपल्या घरातील काम करणार आहे हेच बघा माझी जरा पैशाची ही चणचण भासली म्हणून मी दाजींना तेव्हा म्हंटल होतो आणि तेव्हा मी त्यांना सांगितलेली त्यांनी अगदी लक्षात ठेवलं आणि आता यावेळेस मला इथे काम दिले आणि ते मला असे सुद्धा म्हटलं की तू जर येथे काम केले तर तुला मिसळीच्या स्टॉलवर सुद्धा काम करायला वेळ भेटणार तेव्हा कलाला वाईट वाटत कला, वाई वाट कला भांडारमध्ये जर तू काम करत होता तर ते बंद झालं रे तेव्हा रॉकेट म्हणतो की कला ताई अगं तू कशाला सॉरी म्हणतेस तुझी काहीही चूक नाही अगं तू तरी काय करणार पण देव सर्व ना बघत अस अगं तुझ्या दुकानामध्ये माझं जे काही हातचं काम होतं ते गेले परंतु दाजीमुळे आता तुझ्या घरातच मला दुसरे काम मिळाले त्यामुळे पैशाची जी काही गरज होती त्याची सुद्धा माझी आता सोय झाली त्यामुळे आता कसलं काय तर कलानी संगीताला हसू येतं आणि त्यांना छान सुद्धा वाटतं रॉकेट पत्र आपल्या अद्वैत रावांचे खूप गुण घेतो की दाजी पग ना खरंच किती चांगले आहेत खरंच खूप कमाल माणूस आहे आणि गणपतीतच पग मी त्यांना म्हटलं होतो आणि तरी सुद्धा इतका मोठा माणूस असून सुद्धा त्यांनी इतक्या छोट्या माणसाचं काम काय आहे ते लक्षात ठेवलं एका गरीबाला त्यांनी लक्षात ठेवलं मग आयुष्यामध्ये आणखीन काय हवं असतं खरंच खूप मोठा मला मनाचा माणूस आहे संगीत म्हणतो की हो ना रॉकेट गरिबांना मदत करतो दिलेल्या शब्दाला जागतो लाखत एक आहे रे माझे अद्वैत राव जावई तेव्हा रॉकेट म्हणतो की खरं सांगतो की आज इतका मोठा श्रीमंत माणूस आणि आपलं दाजी बरोबर जुळणार नाही असे मला वाटत होते परंतु दाजी तर आपले लाखात एक माणूस निघाले संगीता विचारते की अरे रॉकट्या काय म्हणलास तू तर रॉकेट पुन्हा सांगतो की अग मावशी लाखात एक माणूस असे आपले दाजी आहेत असे मी म्हणालो संगीता पुन्हा एकदा म्हणते की रॉकेट पुन्हा एकदम हन तेव्हा आपला रॉकेट कलाकडे बघत म्हणतो की लाखात एक माणूस आहेत आपले दाजी आणि संगीता कलाकडे बघून हसत असते तेव्हा कला म्हणते की झाले का आई अग तू एकटी कमी होतीस का आणि आता हा रॉकेट सुद्धा तुझ्या मदतीला आलाय आणि मला त्रास देण्यासाठी तुम्ही आता एका टीम मधले झाला वाटतं टीम टाचा तेव्हा संगीता विचारते की काय कोणती टीम तर कला म्हणते की चांगला चांगला चांदेकोर्स टीम रॉकेटला हसायला येतं तर संगीता म्हणते की हे पग रॉकेट हे असं आहे तुझ्या कलाताईच तेव्हा कला म्हणते की रॉकेट अरे पण तुला काम मिळालं याचं खरंच मला खूप आनंद वाटतो त्यानंतर कला ही अद्वैतसाठी रूममध्ये कॉफी घेऊन येते आणि बेडवर बसणार तोच लगेच अद्वैत म्हणतो की अगं उठ उठ कला उठते आणि काय झालं असे आचरणीच अद्वितला विचारते अद्वित म्हणतो की अगं काय झाले असे काय विचारते हे पग ही बाउंड्री माझी आहे आणि ही बाउंड्री तुझी तिकडचा एरिया तुझा आहे त्यामुळे तू तिकडे जा आणि तिकडून बस त्यावर कला म्हणते की चांदेकर अरे मला फक्त वाटत होतं की तू डोक्यावर पडलास पण आज मात्र नक्की माझी खात्री पटली तर अद्वैत विचारतो की का ग असे कसे अगं नियम तो नियम असतो तेव्हा कला म्हणते की हे पक ते सगळं आहे ते रात्री झोपण्यापुरतं उगाच जास्त विषय वाढू नकोस त्यावर अद्वैत म्हणतो की अग याला काय अर्थ अगं खरे तुझा शब्द स्वतःलाच तुला पाळता येत नाही कला विचारते की अरे काय बोलतोस तू असा तर अद्वैद म्हणतो की अग तूच मला म्हटली होती की अरे तू जर या माझ्या हद्दीत आला तर असं तू ह्याव करशील त्याव करशील तर त्याचं काय झालं आणि चुकून मी त्या एरियात आलो आणि तू जर माझ्यावर हल्ला केला असता तर मग मी गप्प बसायचं का आणि या तत दोघांच भांडण शेवटी सुरूच होत कला वैतागते आणि काही तिला हे बोलून देत नसतो कला त्याला अनेक वेळा सांगण्याचा प्रयत्न करते की अरे चांदेकर ते फक्त रात्रीसाठी आपले नियम आहेत रात्री झोपताना फक्त आपण ते फॉलो करायचे तेव्हा आदवीत म्हणतो की अगं नियम ते नियम असतात रात्री असो पहाटे असो पौर्णिमा असो अमावस्य असो परंतु नियम मात्र तिन्ही त्यामुळे तुम्हाला बाउंड्री लाईन काही क्रॉस करायची नाही आणि हा फायनल डिसिजन असेल त्यामुळे चल जा तिकडे म्हणून तो कलाला धक्का देतो आणि लोटतो तेव्हा कलाला इतका राग येतो आणि रागाने ती बघत तिने संगीताची साडी पूर्णपणे फाडून बॅग मध्ये परत ठेवलेली असते तर संगीता धावत येते एकतर खूप काम पडलेली आहेत म्हणून बॅग उचलते आणि लगेच बॅग ती चेन मात्र अर्धी उघडी असते संगीता विचार करते की असे कसे ही बॅग थोडी उघडी आणि बॅग उघडल्यानंतर साडी चेक करते तर साडी पूर्णपणे फाटलेली दिसते तेव्हा संगीता म्हणते की काय माझी साडी फाटली आणि सगळी साडी ती फाटलेली असते आणि दुसरी साडी घेते तीसुद्धा साडी फाटलेली असते रोहिणी मात्र हिसरं बघून तिला आनंद तर होत असतो परंतु संगीता म्हणते की झालेच कसे आणि आत्याबाई ओ आत्याबाई परंतु रोहिणी मुद्दाम तिच्याकडे लक्ष देत नाही आहो आत्याबाई माझ्या सर्व साड्या फाटल्याच कशा अशा विचारत असते तेव्हा रोहिणी काय हो मला काही म्हणालात का तुम्ही संगीता म्हणते की आहो माझ्या सर्व साड्या फाटल्याच कशा आणि त्या सर्व फाटलेल्या साड्या ती रोहिणीला दाखवते रोहिणी मुद्दाम म्हणते की ओ गॉड आहो कलाने तुम्हाला सांगितलं नाही का आहो माझ्या रूम मध्ये खूप उंदीर आहेत माझ्या असे कित्येक नवीन नवीन साड्या त्या उंदराने फाडून ठेवल्यात आणि काय ओ तुम्ही तुमच्या बॅग ला व्यवस्थित चेन लावली नव्हती का तेव्हा संगीत विचार करते की हो मी तर लावली होती परंतु आता मात्र ती अर्धी उघडी कशी होती तेव्हा रोहिणी म्हणते की अहो माझं काय मी तर असे किती काही नवीन साड्या घेऊ शकते परंतु तुमचं तसं नाही मी काय म्हणते की तुम्ही अजिबात असे रिस्क घेऊ नका आणि ही बॅग घेऊन तुम्ही स्टोअर रूम मध्ये किंवा दुसऱ्या कुणाच्या तरी रूममध्ये जा आणि तसेही स्टोर रूम मध्ये आता उंदीर नाहीत होते परंतु पेस्ट कंट्रोल केल्यामुळे आता नाहीत त्यामुळे तुम्ही स्टोअर रूम मध्ये राहू शकता तेव्हा संगीता म्हणते की अहो उंदीर असे साड्या कुरतडत असतात फाडीत भाड़े, फाडत नसतात असं वाटतं की कोणीतरी अशी कैची नाही म्हणजे कात्रीने अशी कचाकचा कापलेली दिसते तेव्हा रोहिणीचा चेहरा गंभीर होतो कारण ह्या संगीताने तर राईट ओळखलेले असते परंतु संगीता ही ताव खाऊन उठते आणि ज्याने कोणी हे सर्व केले असेल त्याची अशी मुंडी ओळवते आणि त्याला ताव खाऊन कशी ओळवते बघतेच राहा म्हणून जोराने आपल्या हातही पिरगाळत असते आणि त्या रुहिणीच्या अंगावर धावत जाऊन म्हणते त्याच्या जिजा उपटते आणि त्याला असे गरागरा गरागरा फिरवत बघतच राहा की तुम्ही माझ्या अशा साध्या भोळ्या चेहऱ्याकडे जात नका जाऊ त्याची गाठ माझ्याशी आहे जसे कपडे वाळत घालतात ना तसे मी त्याला उचलून फेकेन त्याला सुद्धा असे मी झटकीन असे वाळत घालीन आपल्या हातामध्ये जे काही कापड असतो तर ती करून दाखवत असते आणि अगदी दातखड्या वगैरे ताव खाऊन म्हणत असते तस तसे रोहिणी तर खूप घाबरते असो असो संगीता म्हणते की माझ्या पुढे आता त्याची काही खैर नाही तेव्हा रोहिणी लगेच उठते आणि मला का सांगतात आणि आमच्या घरात हे असं बेवडं ऐकून घेण्याची मला सवय नाही तेव्हा संगीता म्हणते की आहो रोहिणी मॅडम मी तुम्हाला कुठे काय म्हंटले मी आपलं ज्याने कोणी हे केलं असेल त्याला असं चेचून चेचून मारेल असं मी तुम्हाला सांगत होते तेव्हा रोहिणी म्हणते की छे छे अहो माझ्या बेडरूम मध्ये उभा राहून तुम्ही बोलतात की नाही त्याचा मला खूप त्रास होतो तेव्हा संगीता मनात विचार करते की आत्याबाईच्या नाकाला काही इतक्या मिरच्या झोंबायला सुरुवात झाली म्हणजे यांनी तर काही हे सर्व केले तर नसेल ना हे संगीताच्या लक्षात येते आणि तेवढ्यात रोहिणीच्या मोबाईलवर कॉल येतो आणि संगीताला रागाने बाजूला सारखा असे बोलून ती बोलण्यासाठी बाहेर निघून जात तेव्हा आता संगीताला रडायला येतं संगीता म्हणते की आता काय करू एक सर्व साड्या यांनी माझ्या फाडून ठेवल्यात आमची परिस्थिती सुद्धा नाही की मी यांना दुसऱ्या साड्या आणण्यासाठी सांगितल्या असते नेमकं आता काय करू आल्या दिवसापासून पाहते मी ही बाई माझ्याशी किती वाईट वागते नेमकं आता काय करू म्हणून संगीताच्या डोक्यामध्ये एक प्लॅन येतो म्हणजे ती आता रोहिणीच्या साड्याकही नेसणार असते आणि लगेच होऊन ती कपाटकडे जाते की काय त्यानंतर इकडे अद्वित आणि कलाचं तत्व ममचं भांडण सुरूच असतं कलाही त्याला आदराने म्हणत असते की आरे चांदेकर मी तुला थँक्यू म्हणण्यासाठी आले होते अरे तू आमच्या रॉकेटला इतकी नोकरी दिली त्यामुळं मला खरंच बरं वाटलं पण नाही रे तुझ्याशी कोणी चांगलं वागलं हे तुला पचत नाही तेव्हा म्हणतो की हे पग मला काय आणि काय पचत नाही हे तू मात्र शिकू नकोस अरे मी अद्वैत नावाचा चांदेकर आहे त्यामुळे मला काही पण पचू शकतो तेव्हा कला म्हणते की हो हो नुटचे ओट्स आणि कॉफी पिऊन पचनाची कार्यक्षमता वाढत नाही तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं बोलायला जर माणसाकडे मुद्दे राहिले नसेल तर मग माणसाचे हे असं होतं आणि काही मला थँक्यू म्हणावे असं मला वाटत सुद्धा नव्हतं मी तुला ते म्हणावं असं माझी इच्छा सुद्धा नव्हती आणि हे पग मी फक्त हे माझ्या फायद्यासाठी केले त्यामुळे तू आता गप्पच राहा आणि एक म्हणजे महत्वाच्या कामावर तू तु तु तुझा फोकस दाखवू शकशील डिझाईनकडे तुझे लक्ष जास्त होईल आणि या सर्वात तुझी मदत होईल म्हणूनच हे सर्व मी केले त्यावर कला म्हणते की हो तसेही अद्वैत चांदेकर मात्र इतरांसाठी काय माझ्यासाठी काय क इतर कुणासाठी काही करू शकत नाही कारण तो जे काही करतो ते सगळं स्वतःसाठीच करतो तुला फक्त इतरांना फक्त उलट बोलता येते दुसऱ्याची पातळी कशी आहे ती काढता येत बाद झालं इतकं तेव्हा अद्वैत म्हणतो की अगं नेमकं तुला काय म्हणायचं तोच मुद्दा मला नाही कळत कला म्हणते की अरे कळणारच नाही कारण तुझ्या बुद्धीची तेवढी क्षमता नाही आणि तुझं हे जे काही रूप आहे ना ते माझ्या आईच्या समोर यायला हवं म्हणजे तिला कळेल की अद्वैत चांदेकर कसं आहे तेव्हा अद्वैत तर हसून म्हणतो की अग तुझ्या आईला तुझ्या आईला तर चांगलंच माहिती आहे की मी कसं आहे त्यांना काही कळलेलं नाही तर कला म्हणते की हो जगात सुद्धा तू कुणाला कळला किंवा नाही हे मला माहिती नाही परंतु मला मात्र तू पुरेपूर कळला तेव्हा अद्वैत तिच्याकडे बघून असा हसतो कला म्हणते की हो हो तू कायम तर असच हसत राहा बरं झालं एकावरच तुम्हाला थँक्यू म्हणून दिले नाही कारण जर मी थँक्यू म्हणले असते तर मला त्याचा ताप झाला असतात आघाऊ असे बोलू कला मोठ्या तोऱ्यात निघून जाते तर अद्वेत सुद्धा काही कमी नसतो अद्वेत तर लगेच तयारच असतो त्याचा तो कायमचा शब्द अति आघाऊ त्यानंतर इकडे संगीता मात्र मस्त पायकी तोऱ्यात रोहिणीची साडी घालते आणि बाहेर जायला निघते तोच लगेच तिचा रोहिणीला धक्का लागतो रोहिणी चिडते की काय हो मिसेस खरे बघून चालता येत नाही का तेव्हा संगीता सॉरी सॉरी करत असते माफ करा माफ करा तेव्हा लगेच रोहिणीचं त्या साडीकडे लक्ष जाते रोहिणी म्हणते की एक मिनिट आहो तुम्ही तर माझी साडी नेसली संगीता म्हणते की हो ना काय करणार आहो उंदरामुळे माझ्यावर परिस्थिती तशी आली सगळ्या साड्या माझ्या फाटल्या मग मी काय करणार होते आणि तसेही मी बाहेर कसे येणार होते म्हणून मी तुमची साडी घातली हो रोहिणी म्हणते की म्हणून म्हणून तुम्ही माझी साडी नेसली का तेव्हा संगीता म्हणते की मग मी काय करायचे होते खाली जाऊन आबाजींना सांगायचं होतं का तुमच्या खोलीत आल्यानंतरच माझ्या सर्व साड्या फाटल्या म्हणून आणि बरं हे सुद्धा सांगू शकत नाही की शी अहो तुमच्या खोलीत उंदीर आहे म्हणून आणि काय आत्याबाईंच्या खोलीत उंदीर कसं वाटतं ते सांगण्यासाठी आणि जर तुम्हाला वाटतच असेल तर मग लगेच जाते आणि आबाजींना सांगते तेव्हा कला म्हणते की नको आणि मी बघते की डॅडला काही सांगायचे ते आणि अगदी तोऱ्यात रागाने ती बाहेर निघून जाते कारण जशाच तशी उत्तर देऊन रोहिणीची मात्र संगीताने चांगली ठेचलेली असते आणि परत कमरेला पदर खोसते आणि एवढी तशी काही खास नाही माझ्याच इच्या साड्यापेक्षा जरा चांगल्या साड्या आहेत आणि एक आहे वाटतं ती जरा नेसते त्यानंतर सकाळी सकाळी कला सर्वांना कॉफी चहा वगैरे देते आणि तेवढे संगीता ही साडी नेसून व्यवस्थित तयार होऊन खाली येते कला म्हणते की आई अगं दिवाळी आहे उद्या आपल्याला लवकरात लवकर सर्व तयारी करायला हवी रॉकेट अंजू आपल्या सोबतीला आहे त्यामुळे काम अगदी भरभरा होतील संगीता म्हणते की हो चल चल म्हणून दोघींची कुजबुज सुरू असते तर आबा त्या कलाची धावपळ बघून खूप खुश होत असतात सुद्धा त्यांच्याकडे लक्ष असते आबा लगेच ते सर्व ऐकून म्हणतात की कला अग वेळ वाया घालू नकोस उद्या तुझा पहिला दिवाळीचा सण आहे त्यामुळे पहाटे लवकर सकाळी उठायचं आणि घरासमोर दिवे आणि पंत्या लावायच्या आणि मग त्यानंतर अभंगे सा आणि नवऱ्याला उठणं लावून तेल लावून त्याला चोळायचं आणि मग आंघोळ घालायचं म्हणजे लवकर उठायचं तुला आणि अद्वेतला सांगायला नको संगीताला तर हे आनंद होत असतो आणि ती कलाच्या खांद्यावर हात ठेवून तिला सांगत असते तेव्हा आबा हे राहुल आणि नैनाला म्हणतात की उद्या सकाळी लवकर पहाटे उठायचे आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची की नवऱ्याला उठण्यानं रगड रगड असं रगडायचं त्यामुळे प्रेम वाढतं आहे की नाही लक्षात राहीन की नाही तेव्हा आदवेत तर कलाकडे बघत असतो तर आबा पुढे म्हणतात की नंतर पाडवा आणि पाडव्याला मात्र घसघशीत असं गिफ्ट नवऱ्याकडून मागायचं असतं नैना मात्र ही बिनलाजासारखं सारखं आबा विचारते की आबा अहो घसघशीत यामध्ये काय काय येतं तेव्हा संगीता रागाने नैनाला म्हणते की झालंस का बोललीस का अग आबाजींसमोर बोलते तो काय असं तिला परत खुनावून सांग तेव्हा नैना लगेच म्हणते की अगं मम्मा पण आता आबाच म्हणाले की तो बायकोचा हक्क असतो म्हणून आबा म्हणतात की हो नैना बरोबर आहे तुझं नवऱ्याकून असं काहीतरी मोठं गिफ्ट तू आता घे नैना तर खुशच होते आणि कल्याला सुद्धा सांगते तेव्हा रजनी मात्र म्हणते की काय नवऱ्यांना आपापल्या बायकोसाठी आताच काहीतरी असं खसखसीत घेऊन ठेवा तेव्हा आधवीत मात्र तोंड वाकडे करतो त्यानंतर कला आणि संगीता किचन मध्ये येतात तर दोघींची स्वयंपाकाची तयारी सुरू होते कला म्हणते की आई अगं तू काहीतरी घे मी तोपर्यंत भाजी बनवतो तेव्हा ये हो, ते ते अद् येतो आणि कलाला म्हणतो की काय काय गिफ्ट हवं काय प्लॅन उद्याचा कला म्हणते की काय तर अद्वैत म्हणतो की ऐकलंच ना आता आबा काय म्हणाले त्यावर कला म्हणते की अच्छा गिफ्ट चा गिफ्टचा अजून विचार नाही केला तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही ग त्याच्या अगोदर नवऱ्याची सेवा सुद्धा करायची असे आबा म्हणाले अगं कला तू खूप भाग्यवान आहेस की मी तुला माझी सेवा करण्याची संधी सुद्धा देतो अगं या सर्व सणामधून तू शिकायला हवं की नवऱ्याची सेवा करणं आपण आपल्या परंपरेतून तर शिकतोच आणि तेव्हाच कुठे आपल्याला देव पावतो असे म्हणतात अद्वेतचं हे बोलणं ऐकून हसू येत असत तेव्हा कलाच्या हातामध्ये ती सुरू असते आणि ती अद्वेतला दाखवते तेव्हा लगेच अद्वेत हा संगीताला म्हणतो की हो की नाही मी बरोबर बोलतो की नाही मिसेस खरे तेव्हा संगीता म्हणते की हो हो जाओ बाप्पू अहो अगदी बरोबर बोललात मी काय म्हणते की जावे बाप्पू अहो चांगलं तेल आणि उठण्यानं रगडून घ्या स्वतःला आणि मग काय ती ओवाळणी द्या आदवीत म्हणतो की हो देणारच ना आणि नाही तरी मी सर्व काही रिच्युअल्स फॉलो करत असतो तेव्हा संगीता खुशून कलाला म्हणते की बघ अगं आपले बापू किती हुशार आणि समजूतदार आहेत कला म्हणते की हो ना आता दिवाळी आहे आणि बापूंची तर रोजच असते रोजच आकलीचे दिवे लावत असते तेव्हा संगीता एक झपाटा कलाला बसवते कला तशी आदवे समोर जाऊन पडणार असते आणि संगीता म्हणते की खूप काही बोलली तू आता जावे बापूंना आणि जावे बापू हे बघा ती कशी तेल मालिश करते ते बघा आणि मगच तिला त्याप्रमाणे ठरून ओवळणी द्या तेव्हा कला म्हणते की मी आणि तुला उठण तेल लावणार वाटेच बघत राहा असे हळूच अद्वेतला म्हणते तेव्हा अद्वेत सुद्धा हळूच म्हणतो की आता मी सुद्धा काय करतो ते बघच आणि जायला निघतो तर जोरात त्याच्या पायात अशी लचक भरते तेव्हा संगीता ही कलाला बाजूला लोटते आणि लगेच अद्वेत जवळ येऊन विचारते की जावे बापू अहो काय झाले तेव्हा अद्वेत म्हणतो की काही नाही अहो जरा पायाला गोळे आले कसं की दिवसभर मी उभा हसतो आणि उभा राहून राहून असं पायाला गोळे येतात जाऊन दे मी पेन किलर घेतो आणि मग दोन तीन तासांनी मला बरं वाटे तेव्हा संगीता म्हणते की अहो नको नको इतक्या छोट्याशा गोष्टीसाठी औषध कशाला घेत असतात मी जरा एक काम करते मी तेल गरम करते आणि कलाला घेऊन वर पाठवते मग ती तुमच्या पायाला लावून देईल तेव्हा कलाला तर संगीताचा खूप राग येत असतो तर संगीता ही डोळे वटारून कलाकडे बघत असते आधीत मात्र हसत नाचत वर निघून जातो तर संगीता तेल गरम करते आणि कलाला सांगते की हे तेल घे आणि वर जाऊन तू जावे बापूंच्या पायाला लाव कला म्हणते की आई हे असली काम मला काही सांगू नकोस मी ते काम नाही करणार संगीता म्हणते की तुला करावंच लागेल आणि एक जरा विचार कर की अगं जावे बापू तुझा जा किती विचार करतात अगं तुझ्यासाठी तू तु तुला तु बरं वाट वेळ भेटावं वा, म्हणून परत घरी घेऊन आले अगं ते तुझ्या सुखाचा विचार करतात आणि तुला गादीवर सुद्धा झोपायला त्यांनी दिले आणि बघ जरा तुझ्या बाबांचे जेव्हा पाय दुखतात तेव्हा मी नाही का त्यांचे पाय असे दाबून देत आणि तेलाने चोळून सुद्धा देत तेव्हा संगीता म्हणते की काही नाही तेल घे आणि तू त्यांचे पाय चोडूनच दे कला म्हणते की हे पग आई तो तुझा जावाई आहे पण माझा नवरा नाही आणि तुला बोळगा आहे त्याचा त्यामुळे मला नाही आणि परत ती तेलाची वाटी ती संगीताकडे लोटते तेव्हा संगीता म्हणते की हे पग मी तुला विचारत नाही सांगते आणि गप गुमान तू जा आणि त्यांच्या पायाला तेल लावून दे कला म्हणते की मी नाही जाणार आणि लगेच कला परत ती वाटी तिच्याकडे लोटते संगीता परत तिच्याकडे लोटते असंच त्यांचं सुरू असतं तेव्हा संगीता म्हणते की कला अगं तू आपली पैंज विसरली वाटतं आणि कलाला लगेच त्या पैंजीची आठवण होते आणि जे का संगीताने सांगितलेले असते तर ते कलाला ऐकावीच लागते कला लगेच ला म्हणते की दे इकडे आणि मी जाते तुझ्या जावे बाप्पूंच्या पायाला तेल लावते म्हणून कला तयार होते आई मात्र माझी परंतु पुळका मात्र कुणाचा तर जावायचा याला काही अर्थ आहे का म्हणून शेवटी नाही कला ही अद्वैतच्या रूम मध्ये निघून जाते तेव्हा संगीता तर खुश होते आणि हो आई आहे मी तुझी पगाता त्यानंतर कला ही रूम मध्ये आल्यानंतर अद्वैत पुन्हा जोरात आई ग असे ओरडत असतो आणि लगेच तो कलासमोर पाय देतो आणि आई अगो नीट असे कर असे कलाला म्हणतो तेव्हा लगेच कला म्हणते की हे काय होतं तेव्हा कला त्याला विचारते की अरे तुझा मसाज करण्यासाठी मी तुझ्या हद्दीत बसले तर तुला चालणार ना तर अद्वैत लगेच आपले पाय तिकडे करतो तर कला म्हणते की चांदेकर हे पग अरे मी तुला तेच विचारते इकडे मला तुला मसाज करायचा ना मग व्यवस्थित इकडे पाय दे मग ते तर तुला चालणार आहे का तर संगीता चोरून बाहेरून त्या दोघांचं नेमकं काय सुरू आहे ते डोकावून बघत ऐकत असते तेव्हा अद्वैत पुन्हा पाय ओळवतो आणि ठीक आहे, आहे। तात्पुरते चालेल असे म्हणतो आणि कलासमोर तो पाय धरतो तर कला म्हणतं की हो तर अद्वैत म्हणतो की हो काय कला म्हणते की अरे ती पॅन्ट दुमट नाहीतर पॅन्टीला डाग लागल्यानंतर पुन्हा बोलत बसशी आणि ती अद्वैतची नक्की कल सोंग आणायला सुरुवात करते अद्वैत म्हणतो की ठीक ठीक आहे काही गरज नाही असे करण्याची मी पॅन्ट वर करतो आणि पॅन्ट वर करून बसतो आणि नीट मॉलिश कर असे म्हणतो तेव्हा मात्र कलाही मालिश करायला सुरुवात करते आणि काय कसा राजा महाराजासारखा फक्त मला ऑर्डर सोडतो आणि कलाही चवळता चवळता अगदी रागाने पाय फिरगाळते तेव्हा अद्वैत जोरात ओरडतो आणि रागाने करू नको नाहीतर मी तुझ्या आईला बोलवीन असे म्हणतो तर संगीताही ऐकतच असते आणि कलाच तिला राग येतो अद्वीत म्हणतो की बोलू का तर कला म्हणते की गप्प बस तेव्हा संगीताला खूप हसायला येते तेव्हा कला मस्त पाय दाबत असते तर अद्वैत अगदी खुशून व्हेरी गुड असे करत असतो कला मात्र वैतागून जाते आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये कला संगीता आणि रजनी चकल्या तयार करत असतात आणि आदवैत सुद्धा तेथे येतो आणि आद्वीत सुद्धा तो त्यांना मदत करत असतो तेव्हा तो म्हणे नक्की चकल्या बनवताना मान हलवत असतो तर कला म्हणते की अरे चांदेकर चकल्या बनवताना हात गोल फिरवायचे असतात मान नाही आणि संगीता ही बघत असते आणि रजनी सुद्धा त्यांना हसू येत असतं कला मात्र मस्त तोऱ्यात चकली खात असते संगीता म्हणते की अगं जावे बापूंना मदत कर तेव्हा कला म्हणते की मी संगीता म्हणते की अगं जर जोडीने स्वयंपाक केला तर सणाची जोडी वाढतात असे म्हणतात तेव्हा लगेच म्हणतो की ए आता मान गोल गोल फिरून आता मला गरगरत आहे आता हात कसा गोल फिरवायचा तो ते। मला सांग तेव्हा कला ही त्याच्या हातामध्ये जो काही तो चकले करण्याचा सोरे असतो तर ते व्यवस्थित दाबून त्याला शिकवत अस आणि अद्वैत सुद्धा अगदी परफेक्ट तसा करतो आणि दोघांना सुद्धा खूप आनंद होतो होतो दोघे एकमेकांकडे बघून खूप खुश होऊन हसतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद